आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी सदलगा मतदारसंघात काँग्रेसला हरवा, भाजपाला विजयी करा, आमदार आशिष शेलार. चिकोडी सदलगा मतदारसंघात काँग्रेसला यंदा हरवायचं आहे, हे टार्गेट डोकीत ठेवून या क्षणाला कामाला लागा, असा थेट सल्ला मुंबई शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे. चिकोडी शहरातील सीएलई संस्थेच्या आवारात बूथ समिती अध्यक्षांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारवर खरमरी टीका केली. कर्नाटकचा विकास करण्याऐवजी अनेक वर्ष कर्नाटकला मागं नेलं आहे, असाही आरोप लावला. यावेळी चिकोडी सदलगा मतदारसंघातील भाजपाचे नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार महंतेश कवडगीमठ, कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे संचालक बाबा देसाई, अशोक अल्लापूर, शशिकांत नाईक, रवी हिरेमठ, नागेश किवड, सतीश आप्पाजीगोळ, विजय भास्कर इटगोनी, बसवप्रसाद जोल्ले, चेतन मानवी, आप्पासाहेब चौगले हे मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी चिकोडीहून पद्मराज चौगले. 60 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ गेल्यानंतर सुद्धा गावागावामध्ये शौचालय नाही. आमच्या माता भगिनी या पहाटेच्या अंधारामध्ये काळोखात आर बसून दुर्दैवाने शौचालयाला जात होत्या. कारण काँग्रेसच्या 60 वर्षाच्या राजवटीत या देशामध्ये साधी शौचालय निर्माण झाले नाही. नवीन भारत म्हणजे काय? माननीय नरेंद्र मोदीजींनी मिशन ठरवलं, या देशात माझ्या कुठल्याही माता भगिनीला तिची इज्जत आबरू तर राहिलीच पाहिजे, पण तिला शाळेत जायचं असेल व अन्य ठिकाणी तिच्यासाठी शौचालय निर्माण करावी लागतील. या देशामध्ये केवळ 3 वर्षाच्या काळात 4 करोड शौचालय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने निर्माण केले. ನಾವು ಕೊಡೋಣ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರತಕ್ಕ ಯಾವುದೇ ಯಾವುದೇ ನಾಯಕರ ಮಧ್ಯೆ ಯಾವುದೇ ಭಿನ್ನ ಭಾವಗಳಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಜೊಲ್ಲೆ ಅವರೇ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗಲಿ ಅಂತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನ ಪ್ರಥಮ ಬಾರಿ ಹೇಳಿದ್ದು ನಾನು ಅಂತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನ ಈ ಚುನಾವಣೆ ಕೌಟಿಕ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಮತ ಅಲ್ಲ, ಜೊಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಮತ ಅಲ್ಲ, ತಾವು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಮತ, ತಾವು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಮತ ಅದು ಬಿಜೆಪಿಗೆ ಕಮಲ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಆಸೀನರಾದಂತಹ ಬಾಂದ್ರಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಮುಂಬೈ ಮಹಾನಗರ ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಆಶಿಷ್ ಶೇಲಾರ್ ಜಿ ಅವರನ್ನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂತಹ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ.